नमस्कार. आज लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण 16 महाजनपदं, त्यामध्ये त्याची प्राचीन नावं त्याचबरोबर आधुनिक नावांनी कोणत्या ओळखली जातात, त्याचबरोबर त्या 16 महाजनपदांचे राजा, त्याचबरोबर त्यांची राजधानी कोणती होती, ते कोणत्या काळात उदयाला आली होती, आणि आत्ताचं परिस्थिती, आत्ताची जी आधुनिक नावं त्यांची काय आहेत, यांची माहिती या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर प्रथम पाहूया 16 महाजनपद. 16 महाजनपद म्हणजे काय? तर भौगोलिक सीमांनी बांधलेली आणि स्वतःची प्रशासन यंत्रणा असलेली जनपद त्यावेळी अस्तित्वात आली होती. जनपदांमध्ये पुढे भौगोलिक विस्ताराची महत्वाकांक्षा यांची वाढत गेली आणि त्यामध्ये त्यांच्या त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला आणि या सत्ता संघर्षामध्ये जे विजयी झाले जनपद त्यांनी अनेक इतरांच्या जनपदांचा भूप्रदेश आपल्या जनपदामध्ये सामावून घेतला आणि आपल्या राज्याच्या सीमा विस्तारल्या. त्यातूनच इसवी सन पूर्व 600 दरम्यान भारतीय उपखंडामध्ये 16 महाजनपदांचा उदय झाला. तर पहा, महानिर्वाण सूत्र या बौद्ध ग्रंथांमध्ये 16 महाजनपदांचा तसेच 9 गणराज्यांचा व काही टोळी राज्यांचा उल्लेख आलेला आहे. कोणत्या बौद्ध ग्रंथात? महानिर्वाण सूत्र या बौद्ध ग्रंथांमध्ये ह्या 16 महाजनपदांचा, त्याचबरोबर 9 गणराज्यांचा आणि काही टोळी राज्यांचा सुद्धा उल्लेख आला आहे. तसेच जैन ग्रंथ आणि पुराणांमध्ये सुद्धा या 16 महाजनपदांचा उल्लेख आपल्याला आढळतो. बौद्ध ग्रंथांचा काळ हा महाजनपदांच्या अधिक जवळ आणि निकट असल्यामुळं त्यात उल्लेख आलेली जी महाजनपदी आणि त्याचीच माहिती आपण ग्राह्य धरली जाते किंवा ग्राह्य मानली जाते. जैन ग्रंथांमध्ये सुद्धा महाजनपदांचा उल्लेख आला आहे. महाभारत यामध्ये, रामायण महाभारतसुद्धा यांचा काही उल्लेख येतो, पण बौद्ध ग्रंथ किंवा बौद्ध ग्रंथांमध्ये बौद्धचा जो काळ आहे, धर्माचा काळ, तो यांच्याजवळचा निकटचा असतो. म्हणून जे प्रामाणित आहे हे आपण बौद्ध ग्रंथांमध्ये महानिर्वाण सूत्र या बौद्ध ग्रंथांमध्ये जो आलेला काळ आहे, जे माहिती आली महाजनपदांची, ती आपण ग्राह्य मानली जाते. तर पाहूया महाजनपद. तर बघा, या 16 महाजनपदांमध्ये अश्मक किंवा अस्सक महाजनपद हे महाराष्ट्राशी निगडित आहे. अश्मक हा शब्द संस्कृत भाषेतील आहे आणि अस्सक हा शब्द पाली भाषेतील. अश्मक हे पद, हे महाजनपद हे महाराष्ट्राशी निगडित आहे आणि याचाच अश्मक हा शब्द हा संस्कृत भाषेतला आहे आणि अस्सक याला पाली भाषेमध्ये म्हटलं जातं. 16 महाजनपदांपैकी अश्मक हे एकच महाजनपद आहे जे दक्षिणेकडे आहे आणि इतर महाजनपद 15 महाजनपद ही उत्तर भारतामध्ये आहेत. अश्मक हे दक्षिण भारतामध्ये एकच आणि राहिलेली 15 महाजनपद ही उत्तर भारतामध्ये आहेत. गौतम बुद्धांच्या काळामध्ये अस्सक राजालाच अंधक राजा म्हणूनही ओळखले जातं. सुत्तनिपात या ग्रंथामध्ये दक्षिण पथाचे सविस्तर वर्णन आलेलं आहे. सुत्तनिपात त्यानुसार दक्षिणापथ हा एक महत्वाचा व्यापारी मार्ग सुद्धा होता. विदर्भ, भोज आणि दंडक ही जनपदे प्राचीन महाराष्ट्राचा भाग होती. विदर्भ, भोज आणि दंडक. रामायण महाभारतात ही काही महाजनपदांचा उल्लेख आलेला असला तरी खऱ्या अर्थानं महाजनपदे ही बौद्ध काळातच पूर्णत्वास पोहोचली. म्हणून महानिर्वाण सूत्र याच्यामध्ये आपण आत्ताच पाहिलं की महानिर्वाण सूत्र या बौद्ध ग्रंथांमध्ये जी माहिती ती आपण ग्राह्य धरलेली. त्याचबरोबर महाजनपद पाहू. तर पहिलं महाजनपद आहे काशी, याची राजधानी आहे वाराणसी. वारणा आणि असी या वेष्टी यांनी ह्या दोन नद्यांनी, वारणा आणि असी या दोन नद्यांनी वेष्टिलेल्या म्हणून या शहराचं नाव वाराणसी असं पडलेलं आहे. सभोवतालचा प्रदेश हा काशी नावाने प्रसिद्ध आहे. काशी महाजनपदाचे राजे हे महत्वाकांक्षी होते. त्यांनी सर्व राज्यांमध्ये प्रमुख बनण्याची त्यांची इच्छा होती असा उल्लेख जातक कथांमध्ये आलाय. महावग्ग या ग्रंथामध्ये काशीच्या राजाने कोसलचा पराभव करून काशी महाजनपदामध्ये कोसलचा विलीन केल्याचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. मात्र अखेरीस मगधचा राजा अजातशत्रू याने काशी राज्याचा पराभव करून काशीला मगधमध्ये विलीन केलेलं आहे. अजातशत्रू, अजातशत्रू हा गौतम बुद्धांच्या समकालीन होता. अजातशत्रू हा गौतम बुद्धांच्या समकालीन होता. त्यानंतर दुसरं महाजनपद कोसल. भारतातील उत्तर प्रदेश आणि नेपाळमधील लुंबिनी या प्रदेशांमध्ये प्राचीन कोसल महाजनपदाचा विस्तार झालेला होता
आजच्या काळात उत्तर प्रदेशातील अवध प्रांत म्हणजेच कोसल राज्य होय. सरयू नदीमध्ये उत्तर व दक्षिण असे दोन भाग, सरयू नदीमुळे या राज्याचे दोन भाग पडले, एक उत्तर आणि एक दक्षिण कोसल. उत्तरेस श्रावस्ती व दक्षिणेस कुशावती ही नगरे प्रसिद्ध होती. या राज्यातील श्रावस्ती, कुशावती, साकेत ही नगरे प्रसिद्ध होती. या कोसलची राजधानी होती श्रावस्ती. गौतम बुद्ध यांनी श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते. गौतम बुद्ध या श्रावस्तीमध्ये जे प्रसिद्ध विहार होतं त्याचं नाव जेतवन, याच्यामध्ये ते दीर्घकाळ राहिले होते. या कोसलचा राजा होता प्रसेनजीत. प्रसेनदी या गौतम बुद्धांचा सुद्धा अनुयायी होता. कोसलचा राजा प्रसेनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता. प्रसेनजीत, वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन असणारा हा कोसलचा राजा. मगधचा राजा अजातशत्रू याने हा कोसलचा पराभव केला. अजातशत्रू याने काशीचा सुद्धा राज्याचा पराभव करून ते मगधमध्ये विलीन करून घेतलं होतं. यानंतर पुढचं आहे अंग. अंगराज्याची राजधानी चंपा हे एक सागरी व्यापाराचं केंद्र होतं. बिंबिसारने अंग हे महाजन पद जिंकून मगध साम्राज्यात विलीन केलं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आणि मोठं महाजनपद मगध. बिहारच्या परिसरात गंगा आणि शोन नदीच्या खोऱ्यात मगध राज्य पसरलं होतं. बिहारमध्ये गंगा आणि शोन, बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश, तसेच बंगालचा काही भाग या शोन राज्यामध्ये होता, मगध राज्यामध्ये होता. सुरुवातीची राजधानीची गिरिव्रज होती किंवा त्याला राजगृह असं म्हटलं जायचं. 5 टेकड्यांनी वेढलेलं हे असल्यामुळे याला गिरिव्रज असं म्हटलं जायचं. हे शत्रूसाठी एक दुर्गम होतं. बिंबिसार या राजाने मगधचा राज्य विस्तार होण्यास सुरुवात झाली. बिंबिसारनं मगधचा राजा हा प्रसिद्ध होता आणि त्यानं राज्य विस्तार करण्यास सुरुवात झाली. बिंबिसारच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. तर महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसारचा राजवाडा बांधला होता. बिंबिसार हा गौतम बुद्धांच्या समकालीन होता. बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू याने या काळात मगधची भरभराट झाली. कोसल राज्य, काशी राज्य ह्या अजातशत्रूनच मगधमध्ये विलीन करून घेतलं. यापुढचं महाजनपद आहे उरुजी. उरुजी हा महा अट्टुकल म्हणजेच विदेह, लिच्छवी, शाक्य, उरुजी, न्यातृक अशा 8 कुळांचा समावेश होता या उरुजी राज्यात. याची राजधानी होती वैशाली. या वैशालीभोवती 3 कोट बांधलेले होते. या नगराला 3 प्रवेशद्वार व बुरुज होते. अजातशत्रूनं हे महाजनपद सुद्धा मगधमध्ये विलीन करून घेतलं. चेदी, आत्ताच्या बुदेलखंड प्रदेशात चेदी महाजनपदाचा विस्तार झाला होता बुदेलखंडमध्ये. याची राजधानी होती शक्तिमती सोठीवती. उत्तर प्रदेशातील बांदा या शहराच्या परिसरात प्राचीन शुक्तमती नगर वसले असं मानलं जातं. यापुढील महाजनपद आहे मल्ल. तर मल्लेची राजधानी होती कुशीनार किंवा कुशीनगर, कासिया सुद्धा म्हटलं जातं त्याला. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर आत्ताचा जो जिल्हा आहे त्या तिथंही याचं हे होतं. गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण ह्या कुशीनगर येथे झालेले आहे, हे लक्षात ठेवा. गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण हे कुशीनगर येथे झालं. उत्तर वैदिक काळात राजसत्ताक असलेले जनपद नंतर गणराज्य झाले. या महाजनपदात पावा, भोगनगर ही महत्वाची नगरे होती. तसंच जैन ग्रंथानुसार अजातशत्रूशी लढण्यासाठी मल्ल्य, लिच्छवी आणि काशी, कोसल या प्रदेशातील 18 गणराज्यांचा एकत्रित संघ तयार झाला होता आणि हे अजातशत्रूशी लढले होते. त्यानंतर राज्य कुरु, राजधानी याची इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्टन. दिल्लीजवळचे इंद्रपथ येथील प्राचीन इंद्रप्रस्थ वसले होते. जातक कथांमध्ये उल्लेखलेले या आधारे इंद्रप्रस्थाचे राजे युथिथिल ह्या गोत्राचे होते. तसंच 9 महाजनपद आहे वंश किंवा वत्स्य. याची राजधानी होती कौशंबी. अलाहाबाद जवळील कोसमी दोधी हे शहर तलम रेशमी कापडासाठी जगप्रसिद्ध होतं. वत्स्य कौशंबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी हे 3 विहार बांधले होते या हे कौशंबीत. पुराणांमधील उल्लेखानुसार गंगेला आलेल्या महापुरामुळे हस्तिनापूर उद्ध्वस्त झाले. यामुळे पांडवांचा वंशज निचक्षू यांनी त्याची राजधानी कौशंबी येथे हलवली. कवी भास यांनी लिहिलेल्या स्वप्न वासवदत्त या नाटकाचा नायक व या 6 जनपदाचा राजा उदयन हा होता. उदयन बिंबिसारच्या समकालीन होता. राजा उदयन हा सुद्धा गौतम बुद्धांच्या समकालीन होता. अवंती राज्याचा राजा
प्रद्योत याच्यासोबत उदयनचे नेहमी युद्ध चालत असे. पुढे राजा प्रद्योत याच्या कन्येसोबतच उदयनचा विवाह झाला. या दोन राज्यांमधील हा संघर्ष ह्या विवाहानं थांबला. त्यानंतरचं त्याचबरोबर यामध्ये भासाचं स्वप्न वासवदत्त आणि हर्षाचं प्रियदर्शिका व रत्नावली या नाटकांचा नायक सुद्धा हा उदयन राजाच होता. यानंतर पांचाल हे महाजनपदाचे उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल असे दोन भाग होते. भागीरथी नदी ही उत्तर व दक्षिण पांचाल यांची सीमारेषा होती. भागीरथी नदी मुळे उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल असे दोन भाग झाले होते पांचालचे. उत्तर प्रदेशामध्ये बरेली जिल्ह्यातील अहिछत्र रामनगरजवळ उत्तर पांचालची राजधानी होती. तसंच फारुखाबाद जिल्ह्यातील कांपिल्य येथे दक्षिण पांचालची राजधानी होती. उत्तर पांचालच्या प्रदेशावरील स्वामित्वासाठी कुरु आणि पांचाल या दोन महाजनपदांमध्ये सतत लढाया व्हायच्या उत्तर पांचालच्यासाठी. सुरुवातीला राजसत्ता असलेल्या पांचाल महाजनपदाचे रूपांतर नंतर संघ राज्यांमध्ये झालं होतं, हे लक्षात ठेवा. संघ आधी राजसत्ता होती आणि नंतर संघ राज्य झालं हे पांचाल. त्यानंतरचं महाजनपद आहे मत्स्य. मत्स्यची राजधानी होती विराटनगर. आत्ताच्या राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील बैराट येथे विराटनगर वसलेलं होतं. मत्स्य पुढे मगध साम्राज्यात विलीन झालं. बैराट येथे सम्राट अशोकाचे शिलालेख सुद्धा सापडले आहेत. त्यानंतर महाजनपद शूरसेन हे महाजनपद यमुना नदीच्या काठावर वसलेलं होतं. याची राजधानी होती मथुरा. ग्रीक इतिहासकारांनी त्याचा उल्लेख शूरसेनाय आणि मथुरेचा उल्लेख मेथोरा असा केलेला आढळतो. शूरसेनाय किंवा मथुरेचा मेथोरा. शूरसेन राजा हा तथागत गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता आणि तो त्यांचा उपासकही होता. कालांतराने हे महाजनपद मगधमध्ये विलीन झालं. यानंतर पुढचं महाजनपद आहे अश्मक किंवा अस्सक. हे आपण पाहिलं, हे दक्षिण भारतातलं एकच महाजनपद. याची राजधानी होती पोटली. हे महाजनपद आत्ताशी आपल्या महाराष्ट्राशी निगडीत आहे. हे महाजनपद काही काळ काशी महाजनपदाचे मांडलिक राज्य असावे असं दिसतं. भट्टस्वामी या कौटिल्याच्या भाष्यकाराने अश्मक हेच महाराष्ट्र होय असंही म्हटलं आहे. यानंतरच महाजनपद अवंती. या अवंतीचा विस्तार मध्य प्रदेशमधील माळवा निमाड व त्यालगतच्या प्रदेशांमध्ये होता. अवंती जनपदाची उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती असे दोन भाग होते. उत्तर अवंतीची राजधानी होती उज्जैन आणि उज्जैनी हे एक महत्वाचं व्यापारी केंद्र होतं. तसंच दक्षिण अवंतीची राजधानी होती माहिष्मती. मंधाता जिल्हा खांडवा येथे प्रसिद्ध होती माहिष्मती. हा शब्द बाहुबलीमध्ये ऐकला असेल बघा की अवंती राज्याचे दोन भाग होते, त्यातली दक्षिण अवंतीची राजधानी होती माहिष्मती. राजा प्रद्योत होता यांचा. हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता. अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता. अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यामध्ये विलीन करण्यात आली. सगळे भरपूर महाजनपद हे शेवटी मगधमध्ये विलीन झालेत. गांधार विस्तारायचा काश्मीर ते अफगाणिस्तान या दोन प्रदेशांमध्ये झाला होता. याची राजधानी होती तक्षशिला. राजा पुक्कुसाती किंवा पुष्करण सरीन हा राजा होता तिथला. त्यांनी बिंबिसारशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. इसवी सनाच्या 6व्या शतकाच्या उत्तरार्धात पर्शियन सम्राट दारियुष पहिल्याने गांधार महाजनपद जिंकून घेतलं होतं. शेवटचं 16वं महाजनपद कंबोज. याची राजधानी होती राजपूर. राजौरी उत्तम घोडे आणि अश्वारूढ युद्ध कौशल्य यांच्यामध्ये उत्तम घोडे आणि अश्वारूढ युद्ध घोड्यावर बसून युद्ध कौशल्य यासाठी कंबोजचे योद्धे प्रसिद्ध होते. सिकंदराच्या आक्रमणाला सुद्धा या कंबोजच्या योद्ध्यांनी प्रतिकार केला होता. सम्राट अशोकाच्या शिलालेखामध्ये गंगोजी उल्लेख अराज म्हणजेच राजा नसलेले राज्य असा केला आहे. याचाच अर्थ कंबोज हे गणराज्य होतं. हे सगळ्यात महत्वाचं, कंबोज हे एक गणराज्य होतं, ती एक राजसत्ता नव्हती. त्याचबरोबर चाणक्याने सुद्धा आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये कंबोज कांबोज या संघराज्य असल्याचा उल्लेख केलेला आढळतो. कांबोज हे संघराज्य असल्याचा उल्लेख आढळतो, हे लक्षात ठेवा. कांबोज हे गणराज्य आणि संघराज्य होतं. मौर्यांच्या सत्तेची स्थापना होईपर्यंत, जोपर्यंत मौर्य भारतात येत नाही, त्यांच्या सत्तेची स्थापना होत नाही, तोपर्यंत ही महाजनपद होती. त्यानंतर मात्र मौर्य काळामध्ये भारताचा बराचसा मोठा भूप्रदेश प्रथमच एक छत्री अंमलाखाली आला आणि महाजनपदांची सत्ता संपत गेली आणि मौर्य काळ सुरू झाला.
आता या 16 महाजन पदांची प्राचीन आणि आधुनिक नावं काय होती ते आत्ता पाहूया आपण. तर काशी याचं बनारस, कोसल, लखनऊ, मल्ल्य, गोरखपूर, वत्स्य, अलाहाबाद, चेदी, कानपूर, कुरु, दिल्ली, पांचाल, रोहिलखंड, मत्स्य, जयपूर, शूरसेन, मथुरा, अश्मक हे औरंगाबाद महाराष्ट्राजवळ एकच महाजनपद जे दक्षिणेकडे होतं, बाकीची 15 उत्तर भारतामध्ये होती. अवंती, उज्जैनी, अंग, चंपा, पूर्व बिहार, अंग, पूर्व बिहार, मगध, दक्षिण बिहार, रुज्जी, उत्तर बिहार, गांधार, पेशावर, कंबोज, गांधारजवळ होतं. हे आज पाहिलं आपण. सगळ्यात महत्त्व 16 महाजनपद, त्यांचे राजा, त्यांच्या राजधान्या आणि त्यांची आत्ताची नावं, त्याचबरोबर त्यांच्या आत्ताचा प्रदेश, ही सगळी माहिती पाहिली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.